तो तो नरकचतुर्दशी अभ्यंग स्नान झाल्यानंतर देवघर स्वच्छ करावं देवांची जुनी वस्त्र आसनं बाजूला काढावीत चिंच शिकेकाईने देव उजळावावेत म्हणजे स्वच्छ करावेत देव ठेवण्याचं तबक देवांच्या मूर्ती स्वच्छ करून झाले की नवीन आसनं घालून देवांची नवी वस्त्रं त्यांना चढवून यथासांग देवांची पूजा करावी पूजेमध्ये पंचामृत अत्तर शाही स्नान अशा सुगंधी द्रव्यांचा उपयोग करावा गरम पाण्यानं स्नान घालून नवी आसनं नव्या वस्त्रांचा वापर करून देव जागेवर ठेवले की त्यांना गंध फूल दीप आपण नेहमी करतो जशी पूजा अर्पण करावी फराळाचे पदार्थ सुकामेवा मिठाई आटीव दूध दही पोहे किंवा पोह्यांचे अनेक प्रकार अशा प्रकारचा नैवेद्य दाखवाना दाखवावा आणि हे सगळी पूजा संपूर्ण झाली की ह्या दिवशी पितरांसाठी म्हणून तर्पण करायला सांगितलेलं आहे आपल्याला जर आई वडील असतील आणि आईवडील वयस्कर झाल्यावर पुढच्या पिढीकडे पूजा करण्याची जबाबदारी येते तर ज्यांना आई वडील असतील त्यांनी पाण्यामध्ये अक्षता घालून तर्पण करायचं आहे आणि ज्यांना आई वडील नसतील त्यांनी तीळ घालून हे तर्पण करायचं आहे तर्पण म्हणजे पाणी घ्यायचं आहे आणि ते हातावरून सोडायचं आहे आणि ते तर्पण करण्यापूर्वी हा पुढील संकल्प आहे तो म्हणायचा आहे मम निरासा निरासार्थम यमप्रसादसिद्ध नरकचतुर्दश्याम यमतर्पण करिष्ये असं म्हणून हे पाणी सोडायचं आहे त्याच्यानंतर यमाची चौदा नावं सांगितलेली आहेत ती नावं घेऊन प्रत्येक वेळा ते तिळ मिश्रित किंवा अक्षता मिश्रित पाणी आहे ते डाव्या हातात ती पळीली घ्यायचं आहे आणि उजव्या हातावरून सोडायचं आहे यमंतर्पयामी धर्मराजंतर्पयामी मृत्युंतर्पयामी अंतकंतर्पयामी वैवस्वतर्पयामि काल तर्पयामिभूतक्षयकर तर्पयामि औधुंबर तर्पयामि दर्पयामि नीला तर्पयामि प्ठीर्पयामि वृकोदर तर्पयामि चित्रं तर्पयामि चित्रगुप्तं तर्पयामि असं हे चौदा वेळा पाणी सोडून झालं की एक श्लोक दहा वेळा आपल्याला त्याचा जप करायचा आहे आणि तो श्लोक म्हणत म्हणत दहा वेळा पळीनी पाणी सोडायचं आहे एकच श्लोक आहे तो दहा वेळा म्हणायचा आहे आपण कसं करूया दहा वेळा म्हणू का यमो निहंता धर्मराजो वैवस्वतो दंडधरश्च कालः भूतादिपो दत्त दत्तकृतानुसारी कृतांत ए जपंती यमो निहन्ता पितृधर्मराजो वैवस्वतो दण्डधरश्च कामः भूताधिपो दत्तकृतानुसारी कृतान्त एतद्दशभिर्जपन्ति यमो निहन्ता पितृधर्मराजो वैवस्वतो दण्डधरश्च कामः भूताधिपो दत्तकृतानुसारी कृतान्त एतद्दशभिर्जपन्ति यमो निहन्ता पितृधर्मराजो वैवस्वतो दण्डधरश्च कालः भूताधिपो दत्तकृतानुसारी कृतान्त एतद्दशभिर्जपन्ति यमो निहन्ता पितृधर्मराजो वैवस्वतो दण्डधरश्च कालः भूताधिपो दत्तकृतानुसारी कृतान्त एतद्दशभिर्जपन्ति यमो निहन्ता पितृधर्मराजो वैवस्वतो दण्डधरश्च कालः भूताधिपो दत्तकृतानुसारी कृतान्त एतद्दशभिर्जपन्ति यमो निहन्ता पितृधर्मराजो वैवस्वतो दण्डधरश्च कालः भूताधिपो दत्तकृतानुसारी कृतान्त एतद्दशभिर्जपन्ति यमो निहन्ता पितृधर्मराजो वैवस्वतो दण्डधरश्च कालः भूताधिपो दत्तकृतानुसारी कृतान्त एतद्दशभिर्जपन्ति यमो निहन्ता पितृधर्मराजो वैवस्वतो दण्डधरश्च कालः भूताधिपो दत्तकृतानुसारी कृतान्त एतद्दशभिर्जपन्ति यमो निहंता पितृधर्मराजो वस्वतो दंडधरश काल हा भूताधिपो दत्तकृतानुसारी कृता शबीर जपंती असा हा दहा वेळा मंत्राचा जप करून ही पूजा संगता होते पूजेची त्याच्यानंतर हा दिवस आनंदाचा आहे केलेल्या सर्व पदार्थांचा आश्र आस्वाद घेणे नातेवाईकांना भेटणे आणखीन भेटवस्तूंची देवाणघेवाण अशा ह्याच्यात आनंदात हा दिवस घालवावा असं सांगितलेलं आहे